नमस्कार मित्रो आज आपण प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून या देशातील कमर्शियल बँकांच्या बाबतीमध्ये करेक्टिव्ह मेजर्स त्याचबरोबर करेक्टिव त्या बँकांच्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे पी सी आय ॲक्शन्स किंवा ज्याला आपण प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन असे म्हणतो की या ॲक्शन नेमके काय असतात त्यासाठीच्या कंडिशन्स नेमक्या काय आहेत आणि त्याचा उपयोग नेमका या बँकांची परिस्थिती किंवा त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नेमका कसा होऊ शकतो याविषयी आज आपण विवेचन करणार आहोत विद्यार्थी मित्रो तसं पाहता प्रॉम करेक्टिव्ह ॲक्शन ही जी ॲक्शन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतली जाते याचा प्रामुख्याने संबंध संबंधित कमर्शियल बँक म्हणजे ज्या व्यापारी बँक आहेत या बँकांची आर्थिक स्थिती ढासळली असता त्या बँकांच्यावरती विशिष्ट प्रकारचे नियंत्रण आणून त्या बँकेमध्ये सुधारणा घडवून आणण्याची ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस असते की ज्याला आपण प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन असे आपण म्हणतो तसे पाहता रिझर्व बँक ऑफ इंडियानी यापूर्वी अनेक वेळा या पी सी ए ॲक्शनच्या संदर्भातले रूल्स हे बदललेले आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठीचे प्री कंडिशन्स किंवा क्रायटेरियाज देखील वेळोवेळी हे बदलले जात असतात तथापि सध्या पी सी एच्या संदर्भात ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा आर बी आयच्या गाईडलाईन ज्या उपलब्ध आहेत त्या रिसेंट गाईडलाईन ह्या तेरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत म्हणजे सध्या या गाईडलाईनप्रमाणे या देशातील कमर्शियल बँकांच्यावरती पी सी ए ॲक्शन्स या लागू केल्या जात असतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या पी सी ए ॲक्शनच्या तरतुदीनुसार पी सी ए म्हणजेच प्रॉम करेक्टिव्ह ॲक्शन या केवळ खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत की ज्याची अंमलबजावणी या देशातील सहकारी बँकांच्यासाठी त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज की ज्यांना आपण एन बी एफ सी असे आपण म्हणतो की त्यांच्यासाठी नाही आहेत थोडक्यात पी सी ॲक्शन ही फक्त या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल बँक म्हणजेच त्या ठिकाणी ज्याला आपण व्यापारी बँक असं आपण म्हणतो या व्यापारी बँकांच्यासाठी या ॲक्शन्स आहेत तर या ॲक्शनचं स्वरूप जर आपण पाहिलं तर याची एक शॉर्ट डेफिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो प्रॉम करेक्टिव्ह ॲक्शन इज ए सेट ऑफ करेक्टिव्ह मेजर अँड ॲक्शन्स म्हणजेच हे एक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांचा बंच किंवा सेट आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स घेऊन त्या बँकेच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केले जातात दिज आर दी मेजर्स अँड ॲक्शन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ बँक दॅट आर वीक इन टर्म्स ऑफ पुअर ॲसेट क्वालिटी इनसफिशियंट कॅपिटल

ते पुरेसं नाही आहे अशा बँका त्याचबरोबर ज्या बँकांच्याकडे सातत्यानं लॉस होत आहे किंवा त्यांच्याकडचा जो प्रॉफिट रेशो जो आहे तो खूप कमी आहे आणि सातत्यानं तो डिक्लाईन होत चाललेला आहे अशा ज्या बँका आहेत की अशा बँकांच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी सी ॲक्शन्स हे लागू करत असते म्हणजेच ओव्हरऑल जर आपण विचार केला तर पी सी ॲक्शन अशा बँकांच्यावरती लावल्या जातात की ज्यांच्याकडे एन पी एचं प्रमाण हे सातत्यानं वाढत चाललेलं आहे प्रॉफिटेबिलिटी ही सतत घटत चाललेली आहे किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉस त्या बँकांना झालेला आहे त्याचबरोबर त्या बँकांच्या ॲसेट्स या पुअर क्वालिटीच्या झालेल्या आहेत म्हणजेच ॲसेट क्वालिटी ही कंटिन्युअसली डिक्लाईन होत चाललेली आहे की या अनुषंगाने ज्या ज्या बँकांच्या या हेल्थ इंडिकेटरमध्ये या गोष्टी दिसतील त्या बँकांच्यावरती रिझर्व बँकेकडून पी सी ॲक्शन्स या लागू केल्या जात असतात सर्वसाधारणपणे आपणास असं म्हणता येईल की ज्या बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहेत किंवा त्यांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत आहेत आणि की ज्यामुळे त्यांच्या ठेवीदारांना व स्टेकहोल्डरला काही मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान सहन करावं लागू शकतं अशा ज्या बँका आहेत म्हणजेच आर्थिक घडी बिघडत चाललेल्या ज्या बँका आहेत की त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही एक प्रकारची सुधारणात्मक यंत्रणा असते असंही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आता या प्रॉम करेक्टिव ॲक्शनसाठी जे रिझर्व्ह बँकेने दोन हजार सतरामध्ये सेट केलेले जे ज्याला ट्रिगर पॉईंट्स असं आपण म्हणतो की या गोष्टी जर निदर्शनास आल्या तर पी सी आय ही लागू केली जाऊ शकते ते नेमके ट्रिगर पॉईंट जे आहेत ते कोणकोणते आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार वेगवेगळे क्रायटेरियाज हे सेट केलेले आहेत त्याच्यामधील पहिला क्रायटेरिया जो आहे की त्याला आपण कॅपिटल ॲडिक्वेशी नॉम असे पण म्हणतो म्हणजे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर तर हे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर यालाच आपण आर ए आर असे पण म्हणतो की ज्याचा उल्लेख आपण कॅपिटल टू रिस्क बेटेड ॲसेट रेशो असाही आपण त्या ठिकाणी करतो म्हणजे थोडक्यात की बँकांच्याकडे असणारं टीयर वन कॅपिटल त्याचबरोबर टीयर टू कॅपिटल याचं प्रमाण आणि त्या बँकांच्याकडे असणाऱ्या रिस्क बेटेड ॲसेट की म्हणजेच एन पी ए किंवा थकबाकीमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट्स आहेत लोन्स आहेत याचं नेमकं जे प्रमाण आहे की त्या प्रमाणाला आपण सी आर ए आर असं आपण म्हणतो ज्याला कॅपिटल ॲडिक असं म्हटलं जातं म्हणजेच की या बँकांच्या टीयर वन आणि टीयर टू कॅपिटल या स्लाईडमध्ये की आपण त्या ठिकाणी टीयर वन आणि टीअर टू कॅपिटल हे काय असतं हे डिटेलमध्ये या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी समजून सांगणं अवघड आहे परंतु त्या ठिकाणी आपण याच्यावरती एक स्वतंत्रपणे व्हिडिओ तयार करणार आहे ते आपण जरूर त्या ठिकाणी पाहावी यामध्ये जर आपण सर्वसाधारण असा विचार केला की बँकेकडे असणारं भांडवल आणि बँकेच्या थकबाकीमध्ये असणाऱ्या किंवा अडचणीमध्ये असणाऱ्या कर्जांचं प्रमाण या दोन्हीमधला जो सर्वसाधारण रेशो आहे अगदी साध्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर हा रेशो जो आहे तो 9 त्या ठिकाणी मिनिमम नाईन पर्सेंट असावा अशा प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा असते बॅसल कमिटी किंवा बॅसल नॉर्म जे आहेत की त्या नॉमप्रमाणे मिनिमम रिक्वायर्ड रेशो जो आहे की तो त्या ठिकाणी नाईन पर्सेंट हा अपेक्षित असतो त्यापेक्षा जर अधिक असेल तर ती बँकेच्या दृष्टिकोनातून चांगली बाब असते म्हणजेच हा रेशो तेव्हाच वाढतो की जेव्हा बँकांच्याकडचं भांडवल ह्या रिस्क वेटेड ॲसेटच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातं बँका स्ट्रेंथन होत जातात कॅपिटलच्या दृष्टिकोनातून तेव्हा हा सी आर ए आर हा वाढत जातो आणि वाढणारा सी आर ए आर हा गरजेचा असतो मात्र तो जर नऊ टक्क्यापेक्षा कमी जर होत गेला तर त्यामधून भविष्यात बँकांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या निर्माण होऊ शकतात आणि म्हणून आर बी आयनी या पी सी आय ॲक्शनसाठी जो ट्रिगर पॉईंट म्हणजे की जिथून त्या ठिकाणी त्या बँकेवरती पी सी आय ॲक्शन लावण्यासाठीचा विचार केला जाऊ शकतो अर्थात केवळ सी आर ए आर सहाच्या खाली आला किंवा सहा टक्के आला म्हणजे लगेच त्या ठिकाणी पी सी आय ॲक्शन जारी केल्या जात नाहीत परंतु अनेक वेगवेगळ्या क्रायटेरियांच्यापैकी हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की जर त्या ठिकाणी सहा टक्के किंवा त्याच्या खाली जर सी आर ए आर गेला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या संबंधित बँकेवरती पी सी आय ॲक्शन लावण्यासाठीचा विचार करू शकते तर यासाठीचा पहिला क्रायटेरिया जो आहे तो सी आर ए आर यार किंवा ज्याला आपण कॅपिटल ॲडिक्वेशी नॉम असे आपण म्हणतो या उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की या बँकेकडील कॅ टियर वनमधील कॅपिटल पाच हजार कोटीचं आहे आणि टीयर टूमधील कॅपिटल सहा हजार कोटीचं आहे म्हणजे अकरा हजार कोटी, कोटी, कोटी रुपयाचे ॲसेट्स या बँकेकडे आहेत कॅपिटल आहे यांच्याकडे आणि रिस्क वेटेड ॲसेट तीन हजार कोटीचे आहेत म्हणजेच या ठिकाणी हा रेशो तीन पॉईंट सहासष्ट एवढा होतो म्हणजे डेफिनेटली या बँकेवरती पी सी ॲक्शन लावण्यासाठीचा विचार बँक करू शकते मात्र हा जर रेशो सहा टक्क्यापेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसा विचार करणार नाही हा रेशो किमान नऊ टक्के असावा असा अपेक्षित आहे परंतु अनेक बँकांच्या बाबतीमध्ये पब्लिक विशेषतः पब्लिक सेक्टर बँकांच्या बाबतीमध्ये हो की हा रेशो कमी होत चाललेला आहे कारण थकबाकीचं प्रमाण या बँकांच्या बाबतीमध्ये वाढत चाललेलं आहे तर विद्यार्थी मित्रो हा पहिला क्रायटेरिया सी एसाठीचा दुसरा क्रायटेरिया जो आहे तो एन पी संबंधित आहे एन पी ए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये अशी कर्जे की जी नव्वद दिवस किंवा त्याहून अधिक काळ थकबाकीमध्ये आहेत अशा कर्जांना आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट आपण म्हणतो आणि जी एकूण अशा प्रकारची जी कर्जे आहेत त्याला आपण ग्रॉस एन पी ए म्हणतो की ज्यामध्ये सबस्टँडर्ड ॲसेट डाउटफुल ॲसेट व लॉस ॲसेट अशा तीन प्रकारच्या सर्व एन पी एचा समावेश त्याच्यामध्ये आपण करत असतो सर्वसाधारणपणे बँका आपल्याकडील एन पी ए कमी दाखवण्यासाठी जर त्या ठिकाणी बँका आपल्या प्रॉफिटमधून प्रोविजन करत असतील तर त्या ठिकाणी नेट एन पी एचं प्रमाण हे कमी होतं म्हणजे त्या ठिकाणी ग्रॉस एन पी एमधून बँकांनी आपल्या प्रॉफिटमधून केलेली प्रोव्हिजन जर वजा केली तर जी अमाऊंट शिल्लक राहते त्याला आपण नेट एन पी असे आपण म्हणतो म्हणजे त्याला निव्वळ अनिष्पादित मालमत्ता असे आपण म्हणू शकतो की जो सर्वसाधारणपणे बारा टक्के किंवा त्यापेक्षा खाली असणे कमी असणे हे अपेक्षित आहे जर त्या ठिकाणी हे प्रमाण बारा टक्केच्या पुढे जर वाढत गेलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेवरती पी सी ॲक्शन जारी करण्याचा विचार हा करू शकते म्हणजेच बारा टक्के नेट एन पी ए हे सुद्धा खूप मोठे प्रमाण आहे परंतु ही एक त्या ठिकाणीची बॉर्डर लाईन आहे की याच्या पुढे जर हे प्रमाण जर जात असेल तर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेच्या प्रशासनामध्ये लोन रिकवरी सिच सिस्टम्समध्ये आणि संपूर्ण रिकव्हरी मेकॅनिझममध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी पी सी ही जारी करू शकते म्हणजेच हा त्या ठिकाणी दुसरा क्रायटेरिया आहे त्यानंतर तिसरा जो क्रायटेरिया आहे तो आहे रेट ऑफ रिटर्न ऑन ॲसेट म्हणजेच एखाद्या बँकेचे ज्या एकूण ॲसेट्स आहेत त्या ॲसेटवरती बँकेला मिळणारा जो परतावा आहे रिटर्न जो आहे त्याला आपण रेट ऑन ॲसेट असं म्हणतो किंवा रिटर्न ऑन ॲसेट आपण म्हणतो तर हे एक विशिष्ट प्रकारचं पर्सेंटेज आहे की जे प्रॉफिटचं पर्सेंटेज आहे म्हणजेच एखाद्या बँकेला टॅक्स वजा जाता मिळणारा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आणि त्यांच्याकडच्या टोटल ॲसेट याचा जो एकमेकाशी असणारा रेशो आहे तो रेशो त्या ठिकाणी हा चांगला असणं पॉझिटिव्ह असणं हे आवश्यक आहे मात्र जर एखाद्या बँकेच्या बाबतीमध्ये रिटर्न ऑन ॲसेट हा जर दोन वर्षापासून कंटिन्युअसली निगेटिव्ह असेल म्हणजे वजा असेल आणि तो चार वर्षापर्यंत सातत्यानं निगेटिव्ह होत चाललेला आहे अशा बँकेच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी सी ॲक्शन जारी करण्याच्या बाबतीमध्ये विचार करू शकते म्हणजेच हा तिसरा क्रायटेरिया आहे की या क्रायटेरियामुळं क्रायटेरियाचा विचार करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी सी एचा विचार हा करू शकते त्यानंतर चौथा जो क्रायटेरिया आहे ज्याला आपण लिवरेज रेशो असं आपण म्हणतो किंवा ज्याला एल आर असं म्हटलं जातं लिवरेज रेशो इज द प्रपोशन ऑफ द डेट दॅट ए बँक हॅज कम्पेअर्ड टू इट्स इक्विटी ऑर कॅपिटल याचा अर्थ असा होतो की बँकेने जी काढलेली कर्ज आहेत त्या कर्जाचं त्या बँकेच्या कॅपिटलशी भांडवलाशी असणारं जे प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण लिवरेज रेशो म्हणतो थोडक्यात ॲसेट अँड लायबिलिटी याच्यामधलं एक विशिष्ट प्रकारचं हे कम्पॅरिझन आहे घेतलेली कर्जे म्हणजे त्याची दायित्व किती आहे बँकेला आणि बँकेकडे असणारं भांडवल किती आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडचे ॲसेट किती आहेत या दोन्हीमधलं एक विशिष्ट प्रकारचं कम्पॅरिझन असतं आणि यामध्ये तो त्या ठिकाणी लिवरेज रेशो जो आहे तो त्या ठिकाणी जर चार टक्केच्या पुढे जर क्रॉस करत असेल तर त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेवरती पी सी ॲक्शन जारी करण्याबाबत विचार करू शकते तर विद्यार्थी मित्रो या चार वेगवेगळ्या प्रकारच्या क्रायटेरियाचा विचार एखाद्या बँकेवरती पी सी ॲक्शन लावण्यासाठी म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन जारी करण्यासाठी याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करू शकते म्हणजेच यामध्ये जर आपण क्रायटेरिया वाईज जर त्या ठिकाणी पाहिलं तर पहिला जो क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी कॅपिटल ॲडिक्युएसीचा क्रायटेरिया आहे दुसरा क्रायटेरिया हा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहे ज्याच्यामध्ये स्पेशली नेट एन पी एचं प्रमाण किती आहे याचा विचार केला जातो तिसऱ्या क्रायटेरियामध्ये रिटर्न ऑन ॲसेटचं प्रमाण कसं आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याचा विचार केला जातो आणि चौथ्या क्रायटेरियामध्ये लिव्हरेज रेशो त्या ठिकाणी पाहिला जातो तो जर त्या ठिकाणी चार टक्क्याला क्रॉस करत असेल म्हणजे डेटचं प्रमाण वाढतंय आणि इक्विटी मात्र कमी आहेत किंवा बँकेचं भांडवल कमी आहे अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी सी ॲक्शनचा विचार करू शकते आता आपण पाहणार आहोत की एखाद्या बँकेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी सी ॲक्शन लावते किंवा प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन खाली त्या बँकेला आणलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे महत्त्वाचे हे आठ महत्त्वाचे घटक आहेत की या, या माध्यमातून पी सी ॲक्शन ही एक्झिक्यूट केली जात असते जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी सी ॲक्शनची अधिसूचना जारी करते त्या जारी केलेल्या अधिसूचनेपासून संबंधित बँकेवरती विविध प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स येतात त्यामधलं पहिलं रिस्ट्रिक्शन जे आहे ते म्हणजे रिस्ट्रिक्शन ऑन डिव्हिडंड डिस्ट्रिब्यूशन म्हणजेच त्या बँकेला झालेल्या नफ्यामधून जे त्यांच्या भागधारकांना लाभांश वितरित करत असतात तो लाभांश त्या ठिकाणी वितरित करता येत नाही म्हणजेच त्या ठिकाणी तिथून पुढच्या कालावधीमध्ये डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया ही थांबलेली असेल त्यानंतर दुसरा जो त्याच्यावरचा रि नियंत्रणाचा भाग आहे तो म्हणजे रिक्रुटमेंट ऑन प्रमोटर्स टू ब्रिंग इन मोर कॅपिटल रिक्वायरमेंट ऑन प्रमोटर्स टू ब्रिंग मोर कॅपिटल म्हणजे ज्या बँकेचे प्रवर्तक आहेत प्रमोटर्स आहेत की या प्रमोटर्सना असं सूचित केलं जातं की या बँकेची आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर तुम्ही या बँकेसाठी अधिक भांडवल आणलं पाहिजे आणि ते भांडवल त्यांनी या बँकेमध्ये गुंतवलं पाहिजे की ज्यामुळं कॅपिटल ॲडिकेशी रेशो हा स्ट्रेंदन होण्यासाठी आणि लिवरेज रेशो स्ट्रेंदन होण्यासाठी त्याचा उपयोग हा त्या ठिकाणी होऊ शकतो त्याचबरोबर रिस्ट्रिक्शन ऑन इन्व्हेस्टमेंट इन सबसिडरीज म्हणजेच एखाद्या विशिष्ट बँकेने सुरू केलेल्या अनेक वेगवेगळ्या सहाय्यक संस्था असतात की ज्यांना आपण सबसिडरी ऑर्गनायझेशन किंवा सबसिडरी इन्स्टिट्यूशन्स म्हणतो की ज्या त्यांच्या सिस्टर ब्रँच सहाय्यक ब्रँच म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात जसं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण पाहिलं एस बी आय म्युच्युअल फंड एस बी आय लाईफ अशा अनेक वेगवेगळ्या सबसिडरी त्यांच्या असतात तशा प्रत्येक बँकेच्या बाबतीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये की त्यांच्या सबसिडरी ऑर्गनायझेशन असतात तर जेव्हा बँकेवरती पी सी ॲक्शन जारी होते तेव्हा त्या बँकेला आपल्या सबसिडरी इन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन गुंतवणूक करता येत नाही किंवा आपल्या गुंतवणुकीमध्ये वाढ करता येत नाही म्हणजे तिथे ते, ते रिस्ट्रिक्शन राहील नवीन इन्व्हेस्टमेंट त्यांना करता येणार नाही चौथी रिस्ट्रिक्शन जी आहे ती ब्रँच एक्सपान्शनवरती आहे जेव्हा पी सी ॲक्शन लागू होते तेव्हा संबंधित बँक आपल्या ब्रँचं नेटवर्क वाढवू शकत नाही म्हणजे त्या ठिकाणी त्यांना नवीन शाखा किंवा एक्सटेन्शन काउंटर सुरू करता येणार नाही त्याचबरोबर बँक त्या ठिकाणी या संबंधित पी सी अंडर असणाऱ्या बँकेला एन पी एसाठी अधिक प्रोव्हिजन करण्याविषयीचं सूचित करू शकते म्हणजे ऑलरेडी काही एन पी एसाठी प्रोविजन केलेले असू शकतात परंतु नवीन प्रोविजन किंवा वाढीव प्रोव्हिजन करण्यासाठी रिझर्व्ह बँक त्यांना सूचना देऊ शकते म्हणजेच नेट एन पी ए मिनिमाइज करण्यासाठी अशा प्रकारची हायर प्रोविजन करण्याच्या बाबतीमध्ये या सूचना असू शकतात त्याचबरोबर या संबंधित बँकेमध्ये की नवीन कोणत्याही प्रकारची नोकर भरती करता येत नाही की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रिक्रुटमेंट मग त्या मॅनेजर लेवलच्या असतील किंवा त्या ठिकाणी सबऑर्डिनेट लेवलच्या असतील की या कुठल्याही प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवता येणार नाही आहेत त्याचनंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे रिस्ट्रिक्शन ऑन मॅनेजमेंट कॉम्पॅन्सेशन म्हणजे मॅनेजमेंटमध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत की ज्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतील एक्झिक्युटिव्ह मॅनेजर असतील किंवा त्या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये असणारा बँकेचा स्टाफ असेल की ज्यांना विशिष्ट कार्यासाठी किंवा विशिष्ट कॉन्ट्रिब्युशनसाठी त्यांना रेम्युनरेशन दिलं जाऊ शकतं जे पगारी नोकर आहेत त्यांना पगाराबरोबर अधिकचं रेम्युनरेशन आणि जे पगारी नोकर नाही आहेत त्यांना त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनबद्दल जे रेम्युनरेशन दिलं जातं ते पूर्णपणे या कालावधीमध्ये बंद केले जात असते आणि त्याचबरोबर की या संबंधित बँकेमध्ये या सगळ्या सुधारणा करून देखील बँक इम्प्रूव्ह होणार नाही असं जेव्हा बँकेच्या लक्षात येतं आर बी आयच्या लक्षात येतं तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेच्या प्रशासनामध्ये असणारे सी असतील जनरल मॅनेजर असतील किंवा इतर कोणत्या व्यक्ती असतील की त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्याकडील बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनमधील प्रोव्हिजननुसार की मॅनेजरला त्या पदावरून पदच्युत करू शकते किंवा त्याला रिमूव्ह करू शकते म्हणजेच गरजेनुसार की या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेत असते या सर्वाचा मुख्य उद्देश जो असतो तो म्हणजे बँकेची बिघडलेली आर्थिक घडी ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सुधारणं व बँकेमध्ये इम्प्रुव्हमेंट घडवून आणणं हे त्या ठिकाणी याचा मुख्य उद्देश असतो जेव्हा रिझर्व्ह बँकेला असं लक्षात येतं की आता या बँकेची आर्थिक घडी व्यवस्थितपणे बसलेली आहे तेव्हा पी सी ॲक्शन हे त्या ठिकाणी विड्रॉ केल्या जातात आणि त्यानंतर ती बँक पूर्वीच्या सिस्टमप्रमाणे पूर्वीच्या कार्यप्रणालीप्रमाणे म्हणजेच इतर बँकांच्या प्रमाणे ती कार्य करू शकते तर विद्यार्थी हो पी सी ॲक्शन हे एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची ॲक्शन आहे की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करेक्टिव्ह मेजर्स त्या ठिकाणी एक्झिक्यूट करत असते आणि बँकेमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते तर मला वाटतं की यामधून आपणास पी सी ॲक्शन म्हणजेच प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन ही नेमकी काय आहे ती केव्हा लागू केली जाते आणि नेमकं पी सी ॲक्शनमध्ये कोणकोणत्या बाबीवरती रिस्ट्रिक्शन्स आणले जातात आणि याचा फायदा काय होऊ शकतो याविषयीची माहिती आपणास मिळालेली असेल